गुड मॉर्निंग ऑल डियर माय स्टूडेंट्स, आई मोस्ट हार्टी वेलकम इन 9th स्टैंडर्ड। आई होप यू आर फीलिंग फाइन। मैं आशा करते कि तुम्हारा मस्त वाटत असेल। आता 9वीत आला तुम्हें, 9वी आणि 10वी एकच रहा बघा ना। 8वीचं तुम्ही 9वी, 7वीचं तुम्ही 8वी, 8वीचं 9वी आलात का नाही? आणि 9वीचं 10वीत जावावर सिद्धी, जस्ट इमॅजिन कर बरं। तू यंदा 10वीला आहेस, आता 9वीला आहेस असं वाटतं ना, बेटर वाटला ना, काहीतरी वेगळं कसं फील करतेस बरं सांग। मस्त वाटते ना, आता लहानाची मी मोठे झाली आलं लक्षात, खूप काही चेंजेस आपल्यामध्ये होत असतात। आणि तुम्ही आज सर्वजण 9वीच्या वर्गामध्ये शिकताय। आय एम सो हॅपी टू टीच यू दिस बुक। हे कोर्स बुक आहे आपलं, आणि ह्या कोर्स बुकचं नाव काय आहे? माय इंग्लिश, लिहा सर्वांनी, कोर्स बुकचं नाव आहे माय इंग्लिश कोर्स बुक 9। माय इंग्लिश कोर्स बुक, माय इंग्लिश कोर्स बुक। डियर ऑल स्टूडेंट्स, देर इज अ प्रिफेस, प्रिफेस आहे बघा। तुम्ही सगळेजण 9वीचे विद्यार्थी आहात, ठीक आहे, थोडंसं वेळेचं हे ठेवायचं। PREFACE, प्रिफेस म्हणजे प्रस्तावना, प्रस्तावना। प्रस्तावना कशासाठी असते रे? ओळख, प्रस्तावना, पुस्तकाबद्दलची माहिती, मत, प्रस्तावना। लिहून घ्या सर्वांनी शब्द। प्री PRE आहे आणि फेस हा शब्द आहे त्याच्यात। तुम्हाला दोन शब्द दिसला त्याच्यामध्ये, प्री आणि फेस, दिसतो का नाही? प्री आणि फेस। सम स्टुडंट्स हार्ट इज बीटिंग बिकॉज ऑफ टुडे इज अ 10th स्टँडर्ड रिझल्ट। 10वीचा आज रिझल्ट आहे। अँड रिटन इंट्रोडक्शन म्हणजे लिहिलेलं ओळख, लिहिलेली ओळख, ह्याला काय म्हणतात? प्रिपेस म्हणतात। काय म्हणतात? प्रिपेस, प्रस्तावना। टू बुक एक्सप्लेन व्हॉट इज अबाउट अँड व्हॉट व्हाय इट वॉज रिटन। प्रिपेसचा अर्थ कळाला, ओळख आहे बरं का। हे पुस्तक का लिहिलेलं आहे, या पुस्तकाचं एम का आहे, द गोल का आहे, हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। बघा हे पुस्तक आहे, आय लव इंग्लिश, अँड डेफिनेटली यू विल इन्जॉय लर्निंग इंग्लिश विथ मी। आपल्याला काळजी घ्यायची इंग्रजीची, काय करायचे? इंग्रजीची काळजी घ्यायची आहे। आणि सुरुवात करावर पाया पडून, असं आपण चांगल्या कार्याची सुरुवात असं पाया पडून करतो। तर हे बघा, वेलकम टू स्टँडर्ड 9th, तुमचं सर्वांचं स्वागत आहे बरं का। आय हार्टी वेलकम, मोस्ट हार्टी वेलकम इन 9th स्टँडर्ड। आज तुमचं सर्वांचं 9वीमध्ये स्वागत आहे। अभिनंदन तुम्हाला सर्वांना माझ्याकडून, आलं सर्वांनाच। वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत। कोण? स्टेट गव्हर्नमेंट। मी पण आनंदी आहे का नाही? आय ॲम अल्सो हॅपी टू प्लेस दिस बुक, माय इंग्लिश कोर्स बुक इन युअर हँड्स। हे पुस्तक तुमच्या हातामध्ये देत असताना, सोपवत असताना आम्हाला खूप आनंद होतो आहे। काय होतो आहे? आनंद होतो आहे। इंग्लिश हॅज बीन अ पार्ट ऑफ युअर स्टडीज। इंग्रजी आहे ना तुमच्या अभ्यासाचा घटक आहे। ऐकू, कधीपासून शिकतो रे इंग्रजी? बघा ना, लहानपणापासून शिकतो, म्हणजे आपण पहिलीला, LKG ला, UKG ला, बालेवाडीपासून शिकतो का नाही? आपण इंग्रजी अक्षरांची ओळख करून घेतलं, कालांतराने आपल्याला इंग्रजी अक्षरांची ओळख। मलाही सांगा, इंग्रजीमध्ये एकूण किती अक्षर आहेत रे? हाऊ मेनी लेटर्स आर इन अल्फाबेट। इंग्रजी अल्फाबेटमध्ये किती लेटर्स आहेत?
किती आहेत लेटर्स? अरे बापरे, अरे इंग्रजी अक्षर किती आहेत? एक दोन अक्षर आहेत, तीन चार पाच सहा चोवीस. पंचवीस, सत्तावीस, चोवीस, सव्वीस आहेत. ट्वेंटी सिक्स अक्षर आहेत इंग्रजीमध्ये. विद्यार्थ्यांनो, इंग्रजी शिकत असताना सर्वात अगोदर कशाची ओळख असणं गरजेचं आहे? अक्षरांची ओळख असणं गरजेचं आहे. अक्षर म्हणजे लेटर्स. इंग्रजीमध्ये किती लेटर्स आहेत? सव्वीस लेटर्स आहेत. दे आर कोणते कोणते आहेत ते? दे आर ए बी सी आणि झड. ए टू झड माहिती आहे ना, म्हणतो ना, ए पासून ते झडपर्यंत एकूण सव्वीस अक्षर आहेत. हे ह्याला लिहिण्याची पद्धत आहे. एकाला कॅपिटल लेटर्स म्हणतात. कॅपिटल लेटर बघा, ए हा कॅपिटल लेटर आहे आणि बी हे जे स्मॉल आहे ए हे स्मॉल लेटर आहे. आहे का नाही? दोन पद्धतीने लिहितो का? हे क्यू कॅपिटल आहे का स्मॉल आहे? हे क्यू कसं आहे? हे पी, हे पी, हे काय आणि हे काय? त्यासाठी बेसिक फाउंडेशनचा कोर्स करणं गरजेचं होतं का नाही तुम्ही? हां, वाय वर यू ॲब्सेंट फॉर बेसिक फाउंडेशन कोर्स? त्यासाठी तुम्हाला हे क्लिअर झालं का नाही आपलं? तर डिअर स्टुडंट्स लक्ष द्या, इंग्रजीमध्ये एकूण अक्षर किती आहेत? सव्वीस अक्षर. कोणते कोणते आहेत माहिती आहेत? सांगा बरं, म्हणा सर्वांनी पाठीमागे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. हे एकूण सव्वीस अक्षरं तुम्ही बघा, पी आर ई एफ ए सी ई ह्या सव्वीस अक्षरापैकी अक्षर आहेत ना. हो का? माय इंग्लिश कोर्स बुकमध्ये जेवढे काय अक्षर आहेत ते सव्वीस अक्षरापैकी अक्षर आहेत ना, का दुसरे आहेत? चला तर मग, इंग्लिश हॅज बीन पार्ट ऑफ युअर स्टडी. इंग्रजी हा तुमचा अभ्यासाचा घटक आहे. स्टँडर्ड सिन्स स्टँडर्ड फर्स्ट, पहिलीपासून अभ्यासाचा विषय आहे का नाही? पहिलीपासून शिकतो का नाही आपण? कधीपासून शिकते तू बाळा? पहिलीपासून शिकतो का नाही? नाव यू कॅन रीड अँड अंडरस्टँड, वाचू शकता का नाही तुम्ही? आता बघणार आहे मी तुम्हाला, तुम्हाला वाचता येते का, लिहिता येते का, काय काय करता येतं इंग्रजीचं हे सगळं चेक करणार आहे. आणि जे येत नाही आहे ना ते आपल्याला शिकायचं आहे. यू आर हॅड टू लर्न, तुम्ही इथे शिकण्यासाठी आहात. यू आर हॅड टू लर्न आणि तुम्ही इथे शिकायसाठी आहात. सिम्पल इंग्लिश पॅसेजेस यू कॅन नाव यूज इंग्लिश, तुम्ही इंग्रजी वापरू शकता थोडी. इन फॅमिलर एव्हरीडे सिच्युएशन, दररोजच्या लाईफमध्ये तुम्ही इंग्रजी वापरता का नाही? बघा, इंग्रजी शिकताना सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, आपण भाषेचं ज्याला म्हणतो ना, सुरुवात कुठून केली पाहिजे? तर लिसनिंगपासून केली पाहिजे. लिसन म्हणजे काय रे? ऐकणे. लिसन केलं की आपल्याला बोलायला येतं. काय येतं? बोलायला. काय म्हणायचं त्याला? स्पीक. लिसन नंतर स्पीक.
लिसन नंतर स्पीक. आणि आपण जर वाचायला जर शिकलो, वाचन जर करायला शिकलो, वाचलं भरपूर, तर आपल्याला काय येतं? राईट करायला येतं. आणि हे सगळं करून आपल्याला काय करायचं आहे? अंडरस्टँड म्हणजे काय? अंडरस्टँड म्हणजे काय सांगा? समजणे. व्हॉट आय लिसन आय मस्ट अंडरस्टँड. मी जे काय ऐकतो ना ते मला समजलं पाहिजे. व्हॉट आय रीड आय मस्ट अंडरस्टँड. मी जे काही हे करतो ते मला समजलं पाहिजे. व्हॉट आय रीड आय मस्ट अंडरस्टँड. जे काही मी वाचतो ना ते मला समजलं पाहिजे. एक सेंटेन्स रीड करून दाखवतो, बघा किती जणाला समजतं. यू कॅन यूज इंग्लिश टू एक्सप्रेस युअर थॉट्स अँड आयडियाज इन रायटिंग. लिसन केअरफुली, लिसन केअरफुली. यू कॅन यूज इंग्लिश, म्हणा पाठीमागे, यू कॅन यूज इंग्लिश. स्पीक इट लाउडली. यू कॅन यूज इंग्लिश टू एक्सप्रेस युअर थॉट्स अँड आयडियाज इन रायटिंग. हां, यू कॅन यूज इंग्लिश, म्हणा, यू कॅन यूज इंग्लिश टू एक्सप्रेस युअर थॉट्स अँड आयडियाज इन रायटिंग. समजलं आलं तुम्हाला? लिसन केअरफुली, लिसन करा तुम्ही. यू कॅन यूज इंग्लिश टू एक्सप्रेस युअर थॉट्स अँड आयडियाज इन रायटिंग. रायटिंग लिहिण्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला, समजा, तर तुमच्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी तुमच्या मनात काहीतरी आहे, मग कुठलं आहे? आय डोंट रिमेंबर दॅट सॉन्ग, द नेम ऑफ द सॉन्ग. यू टच माय हार्ट गिविंग 100 एक्सक्युजेस. सो इट इज ट्रान्सलेटेड इन टू हिंदी. आय डोंट रिमेंबर. बरं, जे आठवतं ते सांगतो. ठीक आहे. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूँ. सच में तुझ में रब दिखता है मेरे दोस्त. मी हे गाणं ट्रान्सलेट करणार. आय सी गॉड इन यू, वॉट शाल आय डू. काय करू, वॉट शुड आय डू. तुझ में रब दिखता है मैं क्या करू. आहे का नाही गाणं? आहे का नाही गाणं? तुम्ही एखादं गाणं जर सर्च केलात, हे आलं पाहिजे का नाही? यू कॅन यूज, मला म्हणायचं आहे, मला हिंदी, माझी हिंदी मराठी लँग्वेज आहे. मग मराठी एखादं गाणं काढतो. क्या हाल है जनाब का, क्या हाल है जनाब का. मग ती म्हणते, क्या ख्याल है आपका, क्या हाल है जनाब का, क्या ख्याल है आपका. मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. माझी एखादी हिरोईन आहे, मी प्रपोज करतोय तिला, आणि तिला म्हणतोय, तिला काय म्हणतोय माहिती आहे का? मी कशी आहेस ग तू? अगं ए नैना, हाऊ आर यू? नैना, हाऊ आर यू? क्या हाल है जनाब का, म्हणजे तुझी तब्येत कशी आहे. हाऊ आर यू, हाऊ इज युअर हेल्थ, है का नाही? तर मला इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. माय नैना इज अ इंग्लिश स्पीकर, सी डझंट अंडरस्टँड मराठी आणि हिंदी. तिला कळत नाही आहे हिंदी आणि मराठी, तिला इंग्लिश बोलावं लागतं. माझ्या नैनाला इंग्लिश बोलल्यावर कळते. माझी नैना मुठमुठं बोलायला लागते. मग मला, मग नैनाला म्हणणार, हे नैना हाऊ आर यू, आर यू फाईन. ती म्हणेल, ठीक आहे, व्हॉट इज युअर इंटेन्शन, क्या ख्याल है आपका, काय इरादा काय आहे तुमचा. हा काय हसणाल, कळालंय हा, कळलं का? अरे व्हॉट आय एक्सप्लेनिंग, व्हॉट आय टीच, समजते ना तुला. मी काय म्हणतोय तुला,
ठीक आहे. मी म्हणालं काय म्हणालं, गाण्याचं ट्रान्सलेट करतो ना. मग यू कॅन यूज इंग्लिश, आय कॅन यूज इंग्लिश, यू कॅन यूज इंग्लिश, युअर फादर, युअर मदर, युअर रिलेटिव्ज, युअर फ्रेंड्स, एव्हरीबडी कॅन यूज इंग्लिश टू एक्सप्रेस माय फिलिंग्स. माझ्या भावना काय आहेत, माझ्या भावनेमध्ये काय लपलेलं आहे. ए देवा, तूच माझा पाठीराखा. अ गॉड, बिहाइंड मी, यू आर एव्हरीथिंग टू मी. आलं का लक्षात, समजलं ना. या पद्धतीच्या आपल्या ज्या काही भावना आहेत, एक्सप्रेशन्स आहेत, आपल्या मनात काहीतरी आहे, तुमच्या मनातसुद्धा काहीतरी चालत असेल, शब्द फुटत असतील, ते शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता एक्सप्रेस करता आले पाहिजे. अगं आई, मला भूक लागले, जेवायला वाढ ना. ओ मदर, सर्व मी फूड, आय एम सो हँग्री. वा, माझ्या लेकराने इंग्लिश बोललं, डबल जेवायला देते. देते का नाही, खरं सांग बरं, देते का नाही. मग बोलणार ना नक्की इंग्लिशमध्ये. आता शिकायचं माझ्यासोबत राहून, आणि सिद्धी शिकायचं, यूज करायचं, अप्लाय करायचं, आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करण्याचा प्रयत्न करायचा. कारण का, एक लक्षात घ्या, इंग्रजी विषय हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक बनलेला आहे. शिक्षण घेताना तुम्हाला इंग्रजीचं चांगलं शिक्षण असणं गरजेचं आहे. म्हणून तिथे सांगितलं आहे, इंग्लिश हॅज बीन पार्ट ऑफ युअर स्टडी. अभ्यासाचा पार्ट आहे काय का, इंग्रजी सोडून देऊन तुम्ही करणार आहात का? नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचं, लिसन म्हणजे ऐकणे, रीड म्हणजे वाचणे, स्पीक म्हणजे बोलणे, राईट म्हणजे लिहिणे, अंडरस्टँड म्हणजे समजणे. हे मी जे लिहिलेलं आहे ते समजलं आले तुम्हाला? जे लिहिलेलं आहे समजलं आले? जे तुम्ही ऐकताय, जे तुम्ही ऐकताय ते समजलं आले तुम्हाला? थोडंफार समजलं आले बरं. आज पहिला दिवस आहे, थोडासा वेळ द्या मला, पण तुम्हाला अजून त्याच्या बेटर वेनी एक्सप्लेन करेन. त्यानंतर मी जे काही स्पीक करतोय ते तुम्हाला समजतंय, आणि जे काही मी वाचतोय, जसं की पुढे वाचणार आहे मी, यू कॅन हँडल डिफरंट फॉर्म्स ऑफ रायटिंग. यू कॅन हँडल, हँडल हँडल कर, हँडल आपल्या सायकलचं हँडलिंग, हँडल. यू कॅन हँडल डिफरंट फॉर्म्स ऑफ रायटिंग, रायटिंगचे वेगवेगळे फॉर्म्स, कर्सिव रायटिंग, इंटरनॅशनल लिपी रायटिंग, असे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, तुम्ही हँडल करू शकता का? नाही, आपल्याकडे नाही. पण माझी हँड रायटिंग कळालं का? नाही आलं लक्षात. म्हणजे यू आर गेटिंग मी, मीन्स यू अंडरस्टँड वेल. तुम्हाला समजतंय, समजतंय का नाही समजतंय? मी बोललेला प्रत्येक शब्द तुमच्या कानामध्ये चाललाय का, इकडून चाललाय, इकडून आलाय, ककटवरून चाललं डोक्याच्यावर? खरं सांग, समजलं आलंय काही? समज ना, इथे बस, मग ह्या पंक्तीत बसले की समजतं, एकटं बसले की समजत नाही. हां, माइंड लाईक कोण हे आहे. हां, तर माझा विषय इंग्लिश आहे. बिफोर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ, देर आर सम स्टुडंट्स न्यू. माय नेम इज तुकाराम शिंदे. आय एम अ लेक्चरर ॲट अ शारदा पॉलिटेक्निक कॉलेज अँड MDM विजिटिंग फॅकल्टी ॲट औरा शाजनी. आय ऑल्सो रन ओरेटर इंग्लिश अकॅडमी इन सावरी अँड औरात. आय एम अन इंग्लिश ट्रेनर ॲट श्री कोचिंग क्लासेस. आय टीच यू इंग्लिश हेअर. आपण इंग्रजी शिकायचं आहे, आपल्या इंग्रजीच्या पुस्तकाचं नाव आहे माय इंग्लिश कोर्स बुक. हे पुस्तक आपल्याला 9वीला अभ्यासायचं आहे. एव्हरी लेसन, लेसन म्हणजे धडा, एव्हरी पोएम म्हणजे कविता, ब्रिंग्स अपॉर्च्युनिटी टू चिट चॅट विथ अस. आपल्याला गप्पा गोष्टी मारून शिकायचे. आलं का लक्षात, इंग्रजी आपल्याला बोलता, वाचता, लिहिता आणि समजली पाहिजे. समजली पाहिजे का नाही हे शिकणार आहोत आपण. ऐकायचं, ऐकल्यावर आपल्याला काय करायला येतं, बोलता येतं, वाचायचं, वाचल्यावर आपल्याला लिहिता येतं, आणि हे सगळं केल्यावर आपल्याला हे सगळं समजतं. समजतं का नाही? मग हा शब्द कळाला, प्रिफेस म्हणजे प्रस्तावना म्हणजे ओळख करून देते ह्या पुस्तकाची. कळालं, हा पुस्तकाचा हेतू काय आहे, वाय वॉज इट रिटन, हे पुस्तक का लिहिलेलं आहे, तर ते सांगितलेलं आहे. जे की यू कॅन
यूज इंग्लिश, तुम्ही इंग्रजी वापरू शकता टू एक्सप्रेस युअर फीलिंग्स अँड आयडियाज. तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे आणि ते तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. यू आर ईटिंग पिझ्झा अँड यू तुम्हाला खूपच आवडलेलं आहे आणि तुम्ही म्हणता आय लव पिझ्झा, आय लव पिझ्झा. आय लव हा शब्द वापरलाय का नाही? म्हणजे आय लव पिझ्झा हे इंग्लिश फ्रेज आहे का नाही? आलं लक्षात? आणि तुम्ही यू आर ईटिंग पानपुरी अँड यू गॉट माउथ वॉटरिंग, तोंडाला पाणी सुटते तुझ्या, आणि म्हणजे दॅट्स ओसम. म्हणतात का नाही ओ हो सिद्धी, खाली नको दोन करून हे करू तर दॅट्स ओसम. आलं समजलं आता चाललंय? तर पहिली गोष्ट तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी तिथे वाचतोय तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, प्रिपेस म्हणून हे का इथे. आणि तिथे दिले काय दिले माहीत आहे का? यू कॅन हँडल. हँडल म्हणजे काय रे? हाताळणे. डिफरंट फॉर्म्स ऑफ रायटिंग, रायटिंगचे वेगवेगळे फॉर्म्स, स्मॉल लिपी, कॅपिटल लिपी, कर्सिव्ह रायटिंग, अशा वेगवेगळ्या लिपीज तुम्ही आता हँडल करू शकता. इन स्टँडर्ड 9वीमध्ये यू विल प्रॅक्टिस ऑल दिस मोर. अजून तुम्ही प्रॅक्टिस करत आला आता 9वीमध्ये. पहिलीला शिकलात, दुसरीला शिकलात, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी असं करत 8वीपर्यंत इंग्रजी शिकलेलं आहे. पण ह्या वर्षी जी इंग्रजी शिकणार आहात बघा तुम्ही कसं शिकचाल. दोन गोष्टी हव्यात तुमच्या. एक रेग्युलर म्हणजे नियमितपणे. प्रॉमिस करा बरं मला रेग्युलर येणार. प्रॉमिस करा रेग्युलर येणार, रेग्युलर येणार प्रॉमिस करा. दुसरी गोष्ट आहे हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. प्रामाणिक तुम्ही तुमच्या स्वतःशी प्रामाणिक राहा. थांबू इथेच आपण खाली, कशाला वरती क्लासला जाऊ, बसू तिथे पबजी खेळत चालेल का? नाही चालणार, इट विल नॉट वर्क. नंतर तिथे दिले ऑल्सो लर्न टू स्टडी ऑन युअर वे. तुम्ही स्वतः अभ्यास करा. टू थिंक इंडिपेंडेंटली. इंडिपेंडेंटली आता हे शब्द दिलेले आहेत ना मोठे, मग ते शब्द शिकायचे आहेत बरं का बाळांना आपल्याला. प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे, थिंक म्हणजे विचार करणे, हे सगळे शब्द आता तुम्हाला लिहायचं आहे, ह्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि समजून घ्यायचे आहे. बघा, थिंक म्हणजे विचार करणे. आज मी 5 शब्द हायलाईट करून देतो, तिकडले 5 आणि प्रिपेस म्हणजे प्रस्तावना, विचार करणे लिहून घ्या सर्वांनी. स्टडी म्हणजे अभ्यास करणे, स्टडी म्हणजे अभ्यास करणे. इंडिपेंडेंटन्स माहिती आहे ना आपण कधी साजरा करतो अरे आपले इंडियन इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स सांगा. इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे. स्वतंत्रपणे आणि लास्ट शब्द आहे इफेक्टिवली. इफेक्टिवली ठीव, इफेक्टिव म्हणजे प्रभावीपणे. स्वतंत्रपणे आलं लक्षात? तुम्ही सर्वांनी याची प्रॅक्टिस करा खूप चांगल्या पद्धतीनं. हे दिलेले एकूण जे 10 शब्द आहेत, उद्या आल्यानंतर मी 10 शब्द विचारून तुम्हाला नेक्स्ट कम्प्रिहेन्शन, रीड, राईट, स्पीक अँड लिसनची प्रॅक्टिस करून घेईन. सो टुडे वी विल स्टॉप, वी विल सी टुमारो. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. बाय एव्हरीवन.